इनर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे इथे आज स्टॉल लावलेला आहे बीट स्टडी मध्ये. आपल्याकडे स्टॉल वरती सर्व आयुर्वेदिक जे वनस्पतींचे आहेत रोपे आहेत अवेलेबल, आणि इकडे जे मसाले असतात आपण घरी वापर करतो त्या मसाल्यांचे रोपं अवेलेबल आहेत. जसं आपल्याकडे आयुर्वेदिक मध्ये ओडोमॉसचं प्लांट आहे, आपण जे ओडोमॉसची क्रीम यूज करतो ते प्लांट केमिकली रिलीज करतं, तर हे जर आपण दारात लावलं घरी लावलं छतावरही आहे आपल्याकडे फिमेलसाठी. हे मल्टी व्हायटमिन्सचं झाड आहे, आपण व्हिटॅमिन्सच्या गोळ्या वगैरे खातो आणि त्याने साईड इफेक्ट होऊ शकतात, पण हे नॅचरल मल्टी व्हायटमिन्सचं झाड आहे. तुम्ही हे पान खाऊ शकता, जेवणात यूज करू शकता, याचे काही साईड इफेक्ट नाही आहे. मल्टी व्हायटमिन्सचं झाड हो, हे इन्सुलिनचं झाड आहे, जे डायबेटिक पेशंट असतात ना त्यांच्यासाठी रोज एक पान खायचं. हे नॅचरली इन्सुलिन प्रोड्यूस करतं म्हणून त्याला इन्सुलिनचं झाड म्हटलं जातं, आणि आयुर्वेदात खूप त्याचा उपयोग आहे. डायबेटीस पेशंटसाठी खूप चांगली गोष्ट आहे. अश्वगंधा आहे आपल्याकडे, आडुळसा आहे इथे, जे आपण कफ सिरप वगैरे घेतो त्यासाठी आडुळसाचं जे झाड आहे आपल्याकडे त्याचं. आंबे आळद आहे, इकडे जे आहे शमीचं झाड आहे, स्पाईससाठी चांगलं असतं, आणि त्यात आपले धार्मिक रीतीही त्याचा वापर केला जातो. गणपतीसाठी किंवा महादेवासाठी पूजेसाठी वापर केला जातो. ऑल स्पायसेस म्हणून आहे, जे खडा मसाला आपण वापरतो त्यामुळे ऍसिडिटी होते, तर ऍसिडिटी होऊ नये म्हणून हे एकच पान आपण युज करायचं, त्यामुळे आपल्याला फ्लेवर आणि फ्रेग्रन्स दोन्ही भेटेल एका पानामुळे, आणि ऍसिडिटी होणार नाही. परत हे जे आहे ते तेजपत्त्याचं रोप आहे इकडे, ही लवंग आहे, काळी मिरी आहे, आणि हे जायफळ आहे आपल्याकडे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याकडे तुळशीमध्येही 5-6 वेगवेगळ्या प्रकारचे तुळस आहेत. ग्रीन टी फ्लेवर आहे, परत कापूर तुळस आहे, मिंट फ्लेवरचे तुळस आहे, ही कृष्ण तुळस आहे जे आपण घरी वापरतो, हे थाय बेसिल आहे जे आपण पिझ्झा मध्ये वगैरे टॉपिंग्स ला युज करत होते, वैजंती तुळस आहे, आणि लवंग तुळस आहे. तर असं आपल्याकडे सर्व वनस्पतींचा स्टॉक अवेलेबल आहे. आपल्या सोबत इथे अक्षरा आहे, ही 12वी शिकती आहे, आणि रियांश आहे, तो स्वतः एक फोटोग्राफर आहे, आणि मी म्हणत तर मी एक फॅशन डिझायनर आहे, सीझनल बिझनेस करते, युट्यूब ब्लॉगिंग करते, परत आपलं मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे त्याचे मी सदस्य आहे, आणि मी पुण्यात सोशल वर्क ही करते ट्रान्स कम्युनिटी.